माझं नाव शुभम रंगराव शिंदे, जिल्हानेरली. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स यांच्या मार्फत आपण ही वीज प्रक्रिया करत आहोत. सोयाबीन 335 सेव आण आहे. त्यातलं थोडं सोयाबीन बी काढून ठेवतो उगवण क्षमता चेक करण्यासाठी. जमिनीची बुरशी असते ती नाहीशी करण्यासाठी कॉपर ऑक्झी क्लोराईड अशी प्रक्रिया त्या बीज प्रक्रियेवर आपण वापरणार आहोत. 1 किलोला 2 ग्राम असं याचं प्रमाण आहे. रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर प्रक्रियेनंतर आता आपण अर्ध्या तासाने जैविक प्रक्रिया करत आहोत. ते जैविक औषधी चिटकून आणण्यासाठी आपण थोड्या प्रमाणात गुळ पाणी शिंपडत आहोत त्यावर. पहिल्यांदा आपण रायझोबियम 1 किलो बियाण्याला 25 ग्राम प्रमाण असं या रायझोबियमचं प्रमाण आहे. कृषी अंतर्गत महाराष्ट्र कृषी या अंतर्गत आपल्याला हे मिळालेला आहे. 1 किलोला 25 ग्राम असं याचं प्रमाण आहे. आपण आता PSP टाकत आहोत. त्याचं पण प्रमाण 1 किलोला 25 ग्राम असं आहे. आपल्याला बीज प्रक्रियेसाठी आरसीएम करून ही बायोला मोफत मिळालेला आहे. ते आपण 1 किलोसाठी 25 ml प्रमाणे याप्रमाणे वापरणार आहोत. वीज प्रक्रिया झालेली आहे. 1 तासानंतर ह्या सावलीत आपल्याला हे आता सुकवत ठेवायचं आहे. त्यानंतर 1 तासानंतर आपण ह्याची पेरणी करू शकतो.